काय दिवसांनी मिळेल खरं ते उत्तर मिळेलच पण दुसरीकडे म्हणजे माहिमची सेवा आपण चर्चा करतोय संतोषजी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अन्याय करू नका मला समर्थन द्या अशी विनंती सदा सरवणकर यांनी केली कारण त्यांचा तो स्वतःचा हक्काचा मतदारसंघ आहे त्याबद्दल काय नक्कीच हा मतदारसंघ सदा सरवणकर यांचा हक्काचा मतदारसंघ आहे त्यांनी तो मतदारसंघ बांधलेला आहे म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन वेळा ते इथून विजयी झालेले आहेत हा मतदारसंघ बांधताना आणि इतकंच नाही जरी आपण निकाल हो, तिकडे हो तर लोकसभा निवडणुकीचा जर निकाल लागला तुम्ही बघितलात तर राहुल शेवाळेंना या मतदारसंघामध्ये मोठा लीड मिळाला होता हे सगळं विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की काही का असे ना पण सदा सरवणकर यांनी प्रयत्नपूर्वक हा मतदारसंघ बांधलाय अशा वेळेस ऐन वेळेस त्यांना बाजूला करायला सांगणं किंवा तिथे राज ठाकरेंच्या पुत्रासारखा एक उमेदवार देणं आणि ते पण खेळीमेळीच्या लढतीमध्ये तर इथे थोडंसं वाईट वाटणं स्वाभाविकच आहे सदा सरवणकर हे तसे हाडाचे शिवसैनिक आहेत आणि अतिशय कष्टाने पुढे आलेले आहेत तो मतदारसंघ त्यांनी बांधलेला आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला इथे असा वाटतो की या मतदारसंघामध्ये आजच्या घडीला म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मा, माईम काही मुस्लिम पट्टा त्याच्यामध्ये येतो त्यानंतर बाकी जो तेवढा पट्टा सोडला तर बाकी ही हिंदू वस्ती मराठी वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये मनसेचाही तेवढंच प्राबल्य आहे अशा वेळेस मनसेचा उमेदवार आणि तोही अमित ठाकरेंच्या रूपाने उभा राहणं म्हणजे कुठेतरी आपली मतं त्याच्यात विभागली जातील का खाल्ली जातील अशी शंका भीती म्हणा ती कुठेतरी सदा सर्वणकर यांना असणार आणि त्याचा फायदा उभाठाला होईल का हा ही देखील भीती दे त्यांच्या मनामध्ये असणार आणि त्यामुळे सदा सर्वणकर जे बोलत आहेत की माझ्यासारख्या एका शिवसैनिकावर अन्याय करू नका तुम्ही फार सगळे मोठे आहात आणि मी मेहनतीने केलेला मेहनतीने बांधलेला मतदारसंघ आहे आणि मला वाटतं हीच अनेक ठिकाणी व्यथा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची असते जसं मृणाली ताई मग अशी म्हणाल्या की अमित ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र जर तिथे नसते तर भाजपने तरुणाला पाठिंबा दिला असता का हा फरक आहे म्हणजे राजकारण जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यामध्ये या गोष्टी आपल्याला बारकाईने बघाव्या लागतात की खरंच हे राजकारण कुठल्या दिशेला चाललेलं आहे आणि काँग्रेसच्या घराणेशाही परंपरागत विरोध करणारच हे सगळे पक्ष आणि ही चर्चा नेमकी होते बरोबर म्हणजे सदा सर्वणकरांचा मुलगा समाधान सर्वणकर ते पण राजकारणात आले नगरसेवक आहेतच की सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्या चौकशीचे आदेश आघाडी सरकारच्या काळामध्ये